नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा स्पर्धा परीक्षेचा क्वेश्चन आहे, आफ्टर अलोविंग अ डिस्काउंट ऑफ 18% अ वॉशिंग मशीन इज अवेलेबल फॉर रुपीज 13,489, व्हॉट इज द मार्क प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन। आता क्वेश्चन समजून घ्या, आफ्टर अलोविंग अ डिस्काउंट ऑफ 18%, तर बघा एका वस्तूवर 18% डिस्काउंट दिलेला आहे, सूट दिलेली आहे। वॉशिंग मशीन इज अवेलेबल फॉर रुपीज 13,489, तर डिस्काउंट दिल्यानंतर त्या वॉशिंग मशीनची किंमत किती रुपयाला अवेलेबल झालेली आहे, ती किती रुपयाला, तर 13,489 रुपीजला ती अवेलेबल झालेली आहे 18% डिस्काउंट दिल्यानंतर। व्हॉट इज द मार्क प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन, तर त्या वॉशिंग मशीनची मार्क म्हणजे तिथे दिलेली प्राईस काय असेल, जी की म्हणजे डिस्काउंटच्या अगोदर दिलेली प्राईस काय असेल ती आपल्याला काढायची आहे। तर हा क्वेश्चन अगोदर समजून घ्या आणि नंतर सॉल्व करा स्टेप बाय स्टेप। आता पहिलं वाक्य काय आहे बघा, आफ्टर अलोविंग द डिस्काउंट, डिस्काउंट किती आहे 80%, डिस्काउंट इज 80%। आता डिस्काउंट जर 80% असेल तर आपण हे हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आता आपण हे समजून घेऊया की जर 80% डिस्काउंट आहे म्हणजे बघा 100 रुपयावर 18 रुपीज काय आहे, डिस्काउंट आहे। हाँ, म्हणजे याची कॉस्ट प्राइस काय होणार आहे, 100 - 18 केली आपण तर 82। बघा जर एखाद्या वस्तू डिस्काउंट 80% असेल तर ती जर आपण ती 100 धरली किंमत, तिची कॉस्ट प्राइस मेन प्राइस जर 100 धरली तर तिची डिस्काउंट देऊन किती प्राइस होणार आहे, 82 होणार आहे। म्हणजे बघा 100 रुपये ही प्राइस असताना डिस्काउंट किती, त्या वस्तूची प्राईस किती आहे, 82 आहे, केव्हा 18 डिस्काउंट दिलेला आहे तेव्हा। तर म्हणजे आपल्याला इथे लक्षात घ्या, जर 100 रुपयावर 18% डिस्काउंट दिला तर त्या वस्तूची किंमत काय होते, ती वस्तू मिळते 82 रुपयाला। तर मग जर एखादी वस्तू 13,489 रुपीजला मिळत असेल तर त्या वस्तूची कॉस्ट प्राइस जी मेन प्राइस आहे डिस्काउंटच्या अगोदरची ती काय असेल हे आपल्याला काढायचं आहे। हे इथं इक्वेशन तुम्ही समजून घ्या, हे कसं काढलेलं आहे आपण बघा, जर 100 रुपयाच्या वस्तूवर डिस्काउंट 18% दिला तर ती वस्तू किती रुपयाला येते, 82 रुपयाला येते, 82 रुपीजला येते। तर मग 13,489 रुपीजला 18% डिस्काउंट देऊन जर एवढी असेल तर मग तिची मेन प्राईस किंवा जी वॉशिंग मशीनची मार्क प्राईस आहे ती काय असेल हे आपल्याला काढायचं आहे। तर इथे काय करायचं, सिंपली आता एक्स इज इक्वल टू काय करायचं आहे, 13489 मल्टिपल बाय 100 डिवायडेड बाय 82 करायचं आहे। आणि हे इक्वेशन तुम्ही ह्या काटाकाटी करून तुम्ही सॉल्व केल्यानंतर हे आन्सर येणार आहे 16,16,450 रुपीज। हे मल्टिप्लिकेशन किंवा डिवायडेशन तुम्ही इथे करायचं आहे। अशा पद्धतीने सॉल्व करण्याची पद्धत मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे की तुम्ही इथे दिलेल्या 100 रुपयावरती जर 18% तुम्हाला हे दिला असेल, डिस्काउंट दिला असेल तर त्या वस्तूची किंमत 82 होते। तर मग एखाद्या वस्तूवर तुम्हाला 18% म्हणजे एवढ्या किमतीवर किंमत मिळत आहे 18% तुम्हाला डिस्काउंट देऊन तर तिची मेन प्राईस काय असेल ती आपल्याला अशा पद्धतीने काढायची आहे। त्यामुळे ऑप्शन येणार आहे थर्ड, 16,450 रुपीज।